नमस्कार, माझे नाव सैया गणेश पाटील. मी आता दुसरी शिकते. आज आपल्या हिंगे मॅडमांचा निरोप समारंभ आहे, त्याबद्दल मी काही दोन शब्द सांगणार आहे. ते माझे ऐकून घ्यावे अशी नम्र विनंती. आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात. काही न बोलता आठवणी निघून जातात, तरी आयुष्यात आठवणी राहतात. इंग्रे मॅडमांची बदली झाली हे माझ्या मनालाच पटत नाही. सुरुवातीच्या चार दिवस तर मी शाळेलाच आली नाही. शाळा आणि घर मला कधीही वेगळं वाटलं नाही. घरात जशी आई बाबा काळजी घ्यायचे, तसे शाळेत टीचर काळजी घ्यायच्या. टीचर खूप खूप प्रेमाळू आहे. मी तर आजारी असले तर फोन करून चौकशी करतात. शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेत टीचरांची शिकवायची पद्धत खूप सोपी आहे. मी कधीही विसरणार नाही. आज मी तिथे भाषण करू शकते. आज मी चांगल्या प्रकारचे भाषण करू शकते. ते फक्त आणि फक्त इंगळे मॅडम होत. फक्त आणि फक्त इंगळे मॅडम होत. ITSमध्ये आम्हाला जी चांगली मार्क मिळाले त्यामध्ये इंगळे मॅडमचा वाटा मुलाचा आहे. इंगळे मॅडमला विनंती करते, तुम्ही कितीही लांब गेला तरी आम्हाला विसरू नका. तुम्ही कितीही लांब गेला तर आम्हाला विसरू नका. अशा टीचर विसरण्यामध्ये कधी सोप नाही. म्हणून मला म्हणावे असे वाटते, सव्वा सुटला तरी सोपच सुटत नाही. सव्वा सुटला म्हणून सोपच सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. एवढं बोलून माझे भाषण मी इथेच संपवते. जय हिंद.